आपल्याला काल परापासून आपण काय करतो वैदिक राशीचे अवयव बघतो. थोडीशी याच्या अगोदरची थोडीशी जे उदाहरण होती ती जरा सोप्यामध्ये होती. आता जरा थोडी अवघडातली उदाहरण आहे ती आपण समजून घेऊया. बघा या ठिकाणी मी या ठिकाणी जवळपास 1 2 3 4 5 6 आणि 1 7 हे जे घनमूळ असेल असे आपण 6 आणि 7 गणित एकदा आपण समजून घेऊ. त्याकडे तुम्हाला बघायचं आपण पहिलं उदाहरण या ठिकाणी घेतोय. बघा पहिलं उदाहरण काय उदाहरण घेतलंय आपण x² - 10x - 9 ठीक आहे. आपण अवयव पाडायचे अवयव पाडणं म्हणजे नेमकं काय तुकडे तुकडे करणं काय करणं तुकडे तुकडे करणं हिसाबात तुकडे करणं पण तुकडे बी करणं तर जरा हिसाबातच करायचे ठीक आहे ना. एक वाकर आहे 4 झाला वाटायची तुम्ही लगेच मला सांगसाल किती किती वाटणार आपण पाव पाव सांगणार म्हणजे हिसाबात वाटली की नाही आपण ती. हे जे गणित आहे हे गणित आपल्याला हिसाबामध्येच करायचं आहे. ओके बघूया त्याचे तुकडे तुकडे करायचे. मग या ठिकाणी आपण काय केलंय इथं आहे x² - 10x - 9 ठीक. मग या ठिकाणी आपल्याला अशी काही संख्या घ्यायची की जिचा गुणाकार केल्यानंतर तिची जी काही बेरीज येणार आहे ती बेरीज येणार आहे 10. अशी एक संख्या घ्यायची तिचा गुणाकार केल्यानंतर ती येणार 9. गुणाकार केल्यानंतर ती येणार 9 परंतु त्या संख्येच्या गुणीला करणार आहे आपण त्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज यायला पाहिजे 10. बघा त्या संख्या कशा आहेत या ठिकाणी. बघा या ठिकाणी ज्या ज्या काही संख्या असतील त्या संख्या असतील या ठिकाणी समजून घ्या 9 × 1 केला समजा आपण 9 × 1 9 झाले का. पण मग आता या 9 + 1 केला दोघांची बेरीज केली 9 ने किती झाली म्हणजे आपले आले का 10. याच्याकडे सीजन असं आहे. ओके मग यातन सर तुम्ही म्हणून राहिले हे असं बेरीज केली की सर इथं वजा आहे काय आहे म्हणजे चिन्ह जे आहे ते चिन्ह बरोबर घेतलंय. मग या ठिकाणी जो काही 9 आहे हा 1 आहे सर एक तर काही दिसून राहिला हो. मग 1 जो नाही म्हटला तरी 1 या ठिकाणी असतोच नसला तरी तो असतो त्याच्यामुळे एक्स मांडलं तर आपण 1 समजूया. ओके मग या ठिकाणी घेतलंय 1² - 9x म्हणजे हा आणि हा जो x म्हणजे हा x इथे एक समजायचं आहे परंतु वजा 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 काय होतंय म्हणजे या ठिकाणचं 1 आणि हे झाले 9 1 9 किती होती म्हणून ते झाले -10x बरोबर आहे. आणि त्याचा गुणाकार जर केला 9 × 9 तर ती येते आपले हे 9 इथं येऊन जातात अशा स्वरूपात त्याला. हो मग असं झालं मग ते घेऊन टाकलं आपण 1² - 9x - 1 पुन्हा याचे आपण गट पाडले घेऊन गट पाडले गटामध्ये आपलं तर कॉमन काढायचं. कॉमन म्हणजे त्यातलं काय सारखं सारखं जास्तीचा काय सारखा आहे तर त्याचा सारख्यातला एक इकडे बाजूला काढून घ्यायचा आहे. ओके बघा या ठिकाणी याच्यात जर बघितला इथं 1 दिसतोय इथं 1 दिसतोय पण इथं 2x आहे म्हणजे त्यातला एक x आपण काढून घेतला. आता कंसामध्ये काय राहिलं इथं राहिला फक्त 1 इथं 9 आहे इथं काही कॉमन काढलेली नाही त्यामुळे 9 जशी तशी घेतली वजाचं चिन्ह आहे हा 1 इथं कॉमन काढला त्यामुळे ते 1 राहणार नाही म्हणून 1 वजा 9 पुन्हा या दुसऱ्या कॉमन. आता याच्यात काही तू म्हणजे दिसून नाही राहिलं त्यावेळेस मला प्रश्न पडला होता म्हणलं हो आणि इथं काही जरी नसलं तरी ते किती आहे म्हणून हा जो 1 आलेला आहे कॉमन काढलेला त्याच्या समोरचा 1 आहे मग इथं उरलं फक्त 1 तू म्हणजे जर वजा कसं काय हो. मग या ठिकाणी याच्या पुढे जर समजून घ्या या संख्येच्या पुढे कारण हा 1 कंस येईल प्रकारे इनडायरेक्टली कंसचे समजून घ्याला कंस जर केलं कॉमन काढलं तर आपण काय याच्या बाहेर चिन्ह वजाचे म्हणून पुढचं चिन्ह बदल ते झालं अधिकचं म्हणजे झालं वजा चिन्हाकडे लक्ष द्यायचं.
मग ठीक आहे. यातनं पुन्हा सारखे सारखे भेटले, 9 वजा 1 x वजा 9 x वजा 9 पुन्हा उरलेलं काय होतं, 1 वजा 1 म्हणून 1 वजा 1 हे घेतलं आणि हे जे कॉमन आहे ते घेतलं 1 वजा 9. ओके, ह्या स्वरूपात गणिताकडे लक्ष आपल्याला म्हणजे छान बघायचंय आणि लक्ष द्यायचंय. चला पुढचं गणित आपल्याला समजून घ्यायचंय. पुढचं गणित समजून घ्या. पुढचं गणित त्याच टाईपच आहे. बघा काय दिलंय, वायचा वर्ग अधिक 24y अधिक 144. मग आता 144 होत, आता 144 इथं 24 आहे. म्हणजे अशा संख्येचा गुणाकार करायचा आणि तो गुणाकार केल्यानंतर त्या दोन्ही जी काही संख्या असेल, दोन्ही संख्येच्या अंकाची जर बेरीज केली तर ती बेरीज केली तर ती 24 यायला पाहिजे. परंतु गुणाकार केला तर गुणाकार केला यायला पाहिजे. म्हणजे जसं त्याचं सूत्रामध्ये काय बस समजू घ्या, 144 आहे असं जर केलं म्हणजे जर 12 गुणिला 12 घेतलं, 12 गुणिला 12 केलं ते होतात 144. परंतु 12 ची जर बेरीज केली तर ती किती, 12 आणि 12 किती होतात, ते येतात आपले 24. ओके, मग एका ठिकाणी 12 एका ठिकाणी 12 असं त्याची विभागणी होईल. ओके ओके चालेल. तर मग या ठिकाणी आपण काय केलं, मग या ठिकाणी अशी संख्या घेतली की ज्या संख्येचा गुणाकार केला तर ती 144. मग त्या दोन्ही ज्या ज्या संख्येचा गुणाकार केला त्यांची बेरीज जर केली ती आलं म्हणजे 24. हे आधी आपण 12 आली होती, या ठिकाणी हे 12 झालं म्हणजे वायचा वर्ग अधिक 12y अधिक 12y अधिक 144. त्याच्यानंतर या ठिकाणी दोघांचे काय आपण हे काढले, कॉमन काढले, यातलं वाय कॉमन काढलं, 1y काढला म्हणजे इथं राहिला फक्त वाय, हे अधिकच चिन्ह, हे 12 कधी त्याचं वाय इथं येऊन गेला. ठीक आहे, इथं पण कॉमन काय निघतो पुढच्या रेषा 12 निघतात कॉमन, कारण वाय घेऊ शकत नाही, तिकडे वाय नाही म्हणजे 12 घेतलाय. इथं उरला फक्त वाय, हे अधिकच चिन्ह, 12 जर इथे 44 भागले त्या तिथं 12. ओके, या ठिकाणी दोन जे काही कॉलम म्हणजे जे काही हे कंस आहे ते सारखे, ते म्हणून वाय अधिक 12 वाय अधिक 12 पूर्ण हे बोललेले वाय अधिक 12 वाय अधिक 12 हे या स्वरूपातलं गणित आहे असं त्याचं करायचं. पुढचं 3 नंबरचं गणित बघा. या ठिकाणी या गणिताकडे आपलं थोडस डोकं लावणं गरजेचं आहे, म्हणजे गरजेचं आहे. बघा याच्यामध्ये काय आहे, 3x² + 14x + 15. ठीक आहे, सुरुवातीची संख्या इथं 3 आहे, म्हणजे 3 आणि 15 गुणाकार करायचा. किती होतो गुणाकार, गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 45. आता 45 आला तर 45 या संख्येची संख्या समोर करायची आणि अशा संख्येचा गुणाकार करायचा. तो गुणाकार केल्यानंतर तिची जी काही बेरीज आली पण ती किती आली पाहिजे, 14. तर मग आपली ती जी काही संख्या भेटलेली, ती संख्या भेटलेली आपल्या 9 × 5 = 45. 9 आणि 5 जर एकत्र केले तर किती येतात, 9 आणि 5 किती, 14. ते येतात आपले 14. ओके, तुमच्यासाठी एक मी काय केलं या ठिकाणी, आता हे 45 कसे आले तर 15 आणि या 3 चा गुणाकार केला 15. या स्टेपला घेण्याची गरज नाही, परंतु तुम्हाला समजावं की हे 45 सरळ कसे आणले, 9 × 5 = 45 दोघे टोटल किती होते, 9 × 5 = 14 तर उरायले, पण इथं तर 15 आहे झालं. मग 9 × 5 = 45 तर 15 कसे, तर ही जी 45 आहे ती आहे 15 × 45 असं आहे. मग ते या स्वरूपात येते खाली घेत असताना, मग आपण इथं 45 न घेता इथं 15 घ्यायचे घेतलं. मग या ठिकाणी हाय हे यातनं काय सारखं आपण कॉमन काढणार आहोत. या ठिकाणी आपण इथं कॉमन काढलं, 3x² आहे म्हणजे इथून आपण 3x हे कॉमन निघू शकतो, इथं राहू शकतो मग x राहिला. मग 3 आपण जर भागितलं तर 3 × 3 = 9 म्हणजे इथं 9 म्हणजे इथं 3 × 3 = 9 या स्वरूपात राहते. या तर राहिला पुढे हा कोण बंद होऊन जातो, हे अधिकच चिन्ह, यातनं कॉमन निघतंय 5. ठीक आहे, कॉमन 5 काढले मी तर उरतो एक्स, एक्स ठेवलं हे अधिकच चिन्ह. 5 जर 15 भागितलं तर 5 × 3 = 15 आपली या ठिकाणी येतात. मग हाय कंस हाय कंस हे 2 कंस झाले, उरलेलं होतं 3x + 5. मग 3x + 5 ना हा कंस ना हा कंस कॉलम समान आहे, त्यामुळे कॉमन असल्यावर 1 घेतलाय.
बर पुढचं गणितही त्या स्वरूपाचं आहे. ते पुढचं गणित जरा वेगळं आहे, थोडं लक्ष द्यायचं आपल्याला पुढच्या गणिताकडे. गणित काय, पाच वायचा वर्ग अधिक पाच वाय वजा दहा. आपण गणिताचं लक्ष पूर्वक असं निरीक्षण करायचं. निरीक्षण केल्यानंतर दिसतंय का इथं पाच, इथं पाच, इथं दहा आहे. निश्चितपणे या प्रत्येक संख्येच्या एकोणच्या तरी संख्येच्या पाळ्यामध्ये आहेच. पाचच्या पाळ्या शंभर टक्के, पाचाला शंभर टक्के भाग देऊ शकतो असं आपल्याला समजून घ्यायचं. समजून घ्यायचं की पाचही भाग जातो. त्यामुळे पाच जे आहे त्यामुळे आपण पाच काय करायचे, पाच आपण कॉमन बाजूला काढायचे. त्या सर्व मधून या सगळ्या संख्येतून आपण पाच हे बाजूला काढून घ्यायचे. पाच बाजूला काढल्यानंतर इथून पाच जर बाजूला काढले इथं किती उरले मग वायचा वर्ग उरला. हे आधीच चिन्ह पुन्हा पाच वायामधून समजून घ्या. पाच काढून घेतले आपण हे इथं काय राहिले वाय, हे वजा चिन्ह. आता या पाचाने काय केलं, काढलं भागितलेला पाचाने, पाच दुने दहा या ठिकाणी पाचने भाग जातो. ठीक आहे, पुन्हा हे उरले आपलं पाच कंसामध्ये वायचा वर्ग अधिक वाय वजा दोन. आपला काय करायचं, आपल्याला सांगितलं गणितामध्ये काय अवयव पाडायचे. अवयव पाडणे म्हणजेच काय, ते तुकडे तुकडे करणं आहे गणिताचे. अजून काही तुकडे पडतात का, अजून काही कॉमन निघतंय का, याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. मग पुन्हा याच्यामध्ये काय केलं, आपण हे पाच जसे तसे बाजूला ठेवले. यात वायचा वर्ग दिसू राहिला, इथं वाय दिसू राहिला, इथं संख्या आहे. पुन्हा मग या काय केलं, इथं वाय 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 म्हणजे काय केलं, हे कॉमन काढलाय. हे पाच जसे तसे खाली घेतले, या जसला एक वाय तो कॉमन काढला. मग इथं उरला एकच वाय, कारण एक इथे घेतला आणि हा वाय आहे, हा इथं कॉमन नेम गेलाय. इथं काही नाही म्हणलं तर किती असतो, एक असतो. म्हणून तिथं उरला एक वजा दोन. हे या स्वरूपाचं जे आहे हे गणित असं आहे. थोडं वेगळं जर हटके गणित त्याच्याकडे लक्ष द्या. ठीक, हे सर्व शेवटी गणित. त्याच्यानंतर जर पुढचं गणित घेतलंय आपण, पुढचं गणित बघा, पी चा वर्ग वजा दोन पी वजा पस्तीस असा आहे. अशा संख्येचा गुणाकार करायचा आहे. गुणाकार केल्यानंतर आपला येणारी जी काही क्रिया असेल ती वजाबाकी केल्यानंतर, मी तर वजाबाकी केल्यानंतर म्हणलंय, कारण ते चिन्ह कशाच आहे, वजाचं चिन्ह आहे. म्हणून वजाबाकी केल्यानंतर किती यायला पाहिजेत, दोन यायला पाहिजे. मग आपल्या संख्या भेटल्या तर सता पाचा पस्तीस, सता पाचा पस्तीस तर आपले भेटून गेले. परंतु मग सातातून पाच गेल्यानंतर किती उरतील, म्हणजे ते वजा दोन आपले या ठिकाणी भेटणार. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं. हो, मग या ठिकाणी पीचा वर्ग, आता मग या ठिकाणी जे काही घ्यायचंय आपल्याला, हे घेतलंय सात पी घेतलंय अधिक पाच पी घेतलंय. साता पाचा पस्तीस ना, अधिक वजा वजा म्हणजे वजा बाय केलं, सातातून पाच गेले खाली उरतात दोन, दोन पी. पण ते चिन्ह मोठं असल्या कारण वजा म्हणजे तो वजा घेतलं. ओके, मग हे इथं मांडलंय, इथं उरलं समजा, मग इथं पस्तीस झालंय, हे पस्तीस इथं चालू मांडले. आता इथे दोन गट आपण या ठिकाणी पाळले. मग यातनं कॉमन काय निघतं, इथं पी आहे, इथं पी आहे, म्हणून इथून एक पी कॉमन काढलाय. या पीतला इथं एक पी उरला. ओके, इथे एक पी उरलाय, हे वजाच चिन्ह. इथं सात उरलाय कारण पी इथे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे अधिकच चिन्ह आहे. इथं काय कॉमन निघतं गड्या, इथं पाच कॉमन निघतं. मग आपण पाच बाहेर काढला, इथं उरला फक्त पी, हे वजाचं चिन्ह. पाचाने जर या ठिकाणी पस्तीस ला भागलं तर पाचा साता पस्तीस, साताचा भाग बसतो या ठिकाणी. मग या ठिकाणी दोन कंस जे आहे आपले ते सारखे भेटले. उरलं काय आपले या ठिकाणी पी अधिक पाच, पी अधिक पाच, आणि दुसरा कॉमन जे आहे दोन्ही पी वजा सात. या स्वरूपात ओके. पुढचं एक गणित आहे त्याच टाईपचे बघा, यमचा वर्ग वजा तेवीस यम अधिक एकशे वीस. ठीक आहे, पुन्हा मग आता एकशे वीस ही संख्या कोणत्या पाड्यात येते गड्या ते बघायचे. तो पाडा घेताना त्याची वजाबाकी केल्यानंतर किती आले पाहिजेत, तेवीस. पंधरा आठे पंधरा आठ एकशे वीस, बरोबर आहे. मग या ठिकाणी वजा वजा अधिक केलं तर वजा होतं, वजा वजा अधिक केलं तर पंधरा आठ किती होती, तेवीस या ठिकाणी होतात. तिथे तेवीस आपलं आलेलं आहे. ठीक आहे, पंधरा आठ वीस असेल तर वजा वजा अधिक पंधरा आठ वीस असे. या ठिकाणी आपण काय केलं की आपण वजा पंधरा वजा आठ घेतलं. ठीक आहे, वजा पंधरा वजा आठ घेतलं,
वजा वजा काय झालं आहे म्हणजे आपला जी काही भेटलेली संख्या आहे ती 15 आहे आणि 8 आहे म्हणून आपण म्हणले एम चा वर्ग वजा 15 एम वजा 8 एम 15 8 20 आणि अधिकच चिन्ह आहे 120 याचे पुन्हा आपण पाडले गट याचे दोघांचे आपण गट पाड ओके मग हे गट पाडल्यानंतर कॉमन काय निघतेकडे यात न त्या कॉमन निघण्याकडे लक्ष द्यायचं इथं एम दिसतो इथं एम दिसतो आपण एम एम निश्चित करू शकतो आपण एम काढला इथे मग इथंचा एक एम निघाला म्हणजे उरलाय फक्त इथे किती एम एम उरलाय हे वजाचं चिन्ह आणि हे 15 ओके त्याच्यानंतर वजा आठ एक कॉमन निघू शकत कारण बाकीचं दुसरं काही नाही एम ही घेऊ शकत वजा आठ आपण कॉमन काढलाय मग इथं उरलाय एम हे तिघ अधिक पाहिजे होत परंतु कंसाच्या इथं नाही जरी म्हणलं आपण जर याला असं केलं याला असं केलं याला असं केलं असं केलं कंस कंसाच्या बाहेर वजाच आहे म्हणून आता चिन्ह बदलतंय बाहेर वजा म्हणजे झालं अधिक म्हणजे अधिक म्हणजे झालं वजा ठीक आहे आठ कॉमन काढला आपण इथं उरला एम मग आठ झालं की आठानं जर भागितलं 120 ला तर किती येतील ते 15 येतात 15 8 120 आपले ते येऊन जातात ओके त्याच्यानंतर मग हा कॉलम आणि हा कॉलम कसं कॉमन आहे सारखा आहे म्हणजे त्याच्यामुळे उरले काय या ठिकाणी एम वजा आठ आणि सारखं कॉलम आहे एम वजा पंधरा या स्वरूपात आहे एक गणित आहे या ठिकाणी याच्यापेक्षा पुन्हा एक खालचं तीस एक शेवटचं गणित आपण बघूया हे गणित बघा कसं दिलं एम कंसाचा घन वजा 27 ठीक आहे ठीक आहे एम कंसाचा घन वजा 27 मग आपल्याला हे जे गणित जर सोडवायचं असेल ते मागच्या उदाहरण संग्रहामध्ये झालेले ते गणित आपल्याला ह्या सूत्रामध्ये बसून ते गणित सोडवायचे मी गणित बघा मागच्या प्रकरणात मागच्या उदाहरणात बघा तुम्ही ते जे उदाहरण आहे जे जे सूत्र आहे ए अधिक बी आणि ए चा वर्ग या ठिकाणी वजा आहे म्हणून वजा ए बी अधिक वजा बी चा वर्ग या सूत्रामध्ये आपले गणित सोडवायचं बघा मग आपल्याला हे जे काही आहे वर्गमूळाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आणायचे आपल्याला ठीक आहे तर या ठिकाणी बघा हे जे आहे या स्वरूपात आपलं ते बसवायचंय म्हणून या ठिकाणी एम चा घन म्हणून एम चा घन तसंच हा 27 ही संख्या कोणत्या संख्येचा गण आहे तीनचा गण आहे म्हणून 27 संख्या तीनचा गण आहे म्हणजे हे प्रश्न म्हणजे आपले हे आहे म्हणजे आपले हे जे आहे आता ही जी संख्या आहे ती याच्यात याच्यात बसायची मग या ठिकाणी याच्यात बसायची म्हणजे हे याच्या ठिकाणी काय लिहिलंय आपण आता यम लिहिलं त्याच्यानंतर या बीच्या ठिकाणी काय लिहिणार आपण तीन वजा तीन तीन जे आहे गणितानुसार जो नियम आहे तर गणित वजा तीन आहे म्हणून आपण लिहिलेत की ओके आता ह्या एच्या ठिकाणी काय घेणार आपण एम हे घेतला एम इथं वर्ग आहे म्हणून घेतला वर्ग हे वजाचं चिन्ह जे गणितामध्ये आहे वजा चिन्ह ते वजाचं चिन्ह ठीक आहे त्याच्यानंतर या एम झालं या एच्या ठिकाणी एम घेतलंय जे गणितात आहे आपलं एम त्याच्यानंतर बीच्या ठिकाणी काय आहे तीन ते घेतलं तीन गुणिला तीन नाही म्हणलं कारण दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून घेतले तीन हे वजाचं चिन्ह आहे इथं पण आपलं वजाचं चिन्ह आहे आता बी म्हणजे दुसरा घटक आहे आपलं बी बीच्या ठिकाणी काय घेतो आपण तीन हे तीन आहे याला कंस घेऊयात आपण तीनचा वर्ग ओके तीनचा वर्ग इथपर्यंत आलो आपण म्हणजे आता ह्या याच्यामध्ये पूर्ण ते आपलं गणित बरोबर बसलेलं आहे आपण सोडूया त्याला पुढे जाऊया बघा एम वजा तीन इथपर्यंत जसं तसं आलंय मग आता एमचा वर्ग बघा हा एमचा वर्ग आलाय हे वजाचं चिन्ह आहे आता या दोघांमध्ये कशाचा एम गुणिला तीन आहे गुणाकारा चिन्ह म्हणून गुणाकार केला म्हणून तीन एम हे वजा तीनचा वर्ग आहे म्हणून तीनचा वर्ग काय नऊ म्हणजे तीन त्रिका नऊ या स्वरूपामध्ये काही गणिती ती हे याचं आपलं उत्तर राहील हे लक्षात गणित मोठा आहे थोडस समजायला तिसकट आहे परंतु सोपं आहे ठीक आहे उदाहरण सगळे जण सोडून येणार आहे लिहून घ्या ओके थांबायचं मग ओके.